कोरोनाग्रस्तांची संख्या 4000 पार। दौंड तालुका प्रतिनिधी प्राध्यापक सुनील नगरे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार दौंड तालुक्यात मागील आठवड्यापासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते। तालुक्यात आजपर्यंत 4179 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली, त्यामध्ये दौंड शहरात 873 SRPF 203 जवान तर ग्रामीण भागात 3103 अशा एकूण 4179 जणांचा समावेश आहे। तर कोरोनावर दौंड शहरात 792 SRPF 193 जवान आणि ग्रामीण भागात 2769 अशा एकूण 3754 जणांनी यशस्वीरित्या मात केली आहे। आतापर्यंत तालुक्यात 81 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला असून 344 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत, त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार चालू आहेत। या दरम्यान काल तालुक्यात पुन्हा 48 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंड तहसील कार्यालयातून देण्यात आली। सर्व नागरिकांनी आपापल्या सुरक्षेसाठी मास्क घालणं, सोशल डिस्टन्स पाळणं, सॅनिटायझर वापरणं, सार्वजनिक ठिकाणी न जाणं, आवश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणं यांसारख्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केलं आहे। मिरचीचा ठसका, लसणाचा तडका, रश्श्याची तर्री, आमटीचा भुरका, चटणीचा चटका, घरोघरी सुहाना अंबारी। गेल्या 6 दशकांपासून मसाला म्हटलं की घरोघरी अंबारी।